हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सौ रूपाली प्रशांत रोटवतकर गंगापूर रोड नाशिक केंद्र हा अनुभव कोरोना काळ काड़, त्या काळातला आहे त्यावेळेस माझा भाऊ डॉक्टर उमेश धारणे बापू भक्त कधीही कुठल्याही विषयावर बोलत असताना तो फक्त बापूंविषयी बोलत असतो त्याने त्याची डॉक्टरची सेवा त्या काळात अतिशय खूप छानपणे पेळली खूप रुग्णांना सेवा दिली आणि तो पूर्ण कुटुंबासाठी त्यामुळे नेहमीच विलग होता पण तरीही आणि काही कारण अगदी जेव्हा कोरोना संपत आला त्या काळामध्ये तो स्वत कोरोनाबाधित झाला घरात त्याने स्वतःवर उपचार घेतले त्याच्या डॉक्टर मित्रांनी त्याला उपचार दिले पण त्याचा स्कोअर वाढत दिला मग त्याला ॲडमिट करण्याची वेळ आली त्याला ॲडमिट केलं आमची इकडे रोज उपासना चालू होती हनुमान चालिसा रामरक्षा पठन हे सर्व त्याच्यासाठी म्हणणं चालू होतो त्याला ॲडमिट केल्यानंतर थोडासा तो भावनात गेला की मला असं काय झालं प आणि त्यानंतर त्याचा स्कोअर जसा वाढत होता तसा तसा तो अजूनच खचत चालला होता पण आमची उपासना इकडे चालू होती पण भीती स्कोर सातवरती गेला त्याला इंजेक्शन देण्याची वेळ येत होती वेळेस मला रामेश्वर सिंह यांचा फोन आला मला का आला हा मोठा प्रश्न तेव्हाही पडला आज आहे कारण माझं खूप असं त्यांच्याशी संपर्क नव्हता मी माझी माझी घरात उपासना करत होते त्यांचा फोन आला की उमेशची तब्येत बरी आहे का म्हटलं नाही हो खूपच बिघडलेली आहे मुंबईला मी एक फोन देतो नंबर तिथे फोन कर आणि फोन करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यासाठी काहीतरी विचार काय करता येईल ते मी फोन केला मला लीनम विरा यांचा यांचा नंबर देण्यात आला मी त्यांना फोन केला त्यामुळे दत्त्रा दत्तात्रय तारक आराधना ही उपासना आपण करूया पण आता सात ते आठ दिवसासाठी नंबर इतके लागलेले आहेत की वेळ लागेल टेन्शन वाढत होतं की वेळ लागेल पण वेळ तर खूप कमी होता हातामध्ये भावाची तब्येत बिघडत चालली होती मग मी खूप त्यांना फो मेसेजही टाकला की असं असं आहे हे रिपोर्ट आहेत दादाचे पाठवले आहेत काय करायचं काय नाही आणि त्याच वेळेस रात्री तीन वाजता पहाटे तीन वाजता म्हणजे मी एकच दिवसाचं अंतर आणि त्यांनी सांगितलं होतं सात ते आठ दिवस लागतील त्याच्या उपासनेसाठी आपल्याला पण रात्री पहाटे तीन वाजता मला फोन आला की त्याच्यासाठी आपण उपासना सुरू केली आहे तुम्ही फॉर्म भरा पटकन आणि ताबडतोब फॉर्म पाठवा फॉर्म भरताना माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की तुम्ही एवढं भरा तर मी ते पण मला होणार नाही ना। त्यांनी फॉर्म भरत असताना उमेश धारणेच्या जागेवर रमेश धारणे टाईप झालं कारण त्या मनस्थितीत नव्हतो पण तो फॉर्म त्यामुळे सेंड होईना मिस्टर म्हणजे आहे मी एवढे कामं करतो मोबाईलवर लॅपटॉपवर हा सेंड का होत नाही आहे थोड्या लक्षात आलं की अरे रो उमेशच्या जागे रमेश टाईप झाले आरचा ऊ केल्याबरोबर काही क्षणात फॉर्म सेंड झाला म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या नावाची सुद्धा उपासना होऊ नये यासाठी बापूंनी इतकी खबरदारी घेतली होती त्यावेळेस मी सोडून माझे मिस्टरसुद्धा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की खरंच कुठली तरी शक्ती आहे की आपल्याला इतकं पटकन त्यांनी सांभाळून घेतलं आणि रात्रीतून त्या दिवशी उपासना झाली त्याला म्हटलं दादा प्लीज तू म्हण बाबा काहीतरी ऐक तरी निदान कानाशी ऐकायला सांगितलं ला, ऐकायला लावलं आहे तू ऐक रामरक्षा ऐक आणि त्याने तसं केलं आणि अवघ्या एका दिवसातच त्याचा स्खोर खाली आला त्याची तब्येत लगेच सुधारली आणि उपासनाही तिकडे पूर्ण झालेली होती हा सगळा अनुभव आमच्या कुटुंबासाठी आणि सगळ्यांसाठीच खूपच म्हणजे संवेदनाक्षम आहे हरिओम श्रीराम अंबजनी